नमस्कार, मी अनुप्रिया. एमव्हीटीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. नेरूळ नोडसह कांदा कॉलनी येथील अनधिकृत बांधकामांवर सिडकोने कारवाई करत ती उद्ध्वस्त केली. अनधिकृत बांधकाम पाडून अंदाजे 312 चौरस मीटर इतके क्षेत्र मुक्त करण्यात आले. नवी मुंबईत गेल्या 6 महिन्यात गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पोलिसांना देखील अपेक्षित यश आलेले नाहीये. या घटनांची पडताळणी करता हत्या आणि आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात वाढ होताना दिसते. नवी मुंबईत गेल्या 6 महिन्यात गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. जानेवारी ते जून 2017 आणि 2018 ची तुलना करता गुन्ह्यात वाढ झाली आहे. गतवर्षी या कालावधीत 2016 गुन्ह्यांची नोंद झाली होती, तर यंदा 2650 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. हत्येच्या आणि आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. गुन्ह्याची उकल करण्यातही पोलिसांना अपेक्षित यश आलेले नाही. आर्थिक फसवणुकीत सर्वात जास्त फसवणूक ही जागा खरेदी विक्री आणि नोकरीचे आमिष दाखवून झाली आहे. नवी मुंबईत बराच काळ सोने साखळी चोरटे फिरत नव्हते, मात्र सध्या यातही वाढ झाल्याने महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. करावे गावाजवळ सेक्टर 30 येथे असलेल्या मैदानाचा लवकरच कायापालट होणार असून मैदानावरील 22,000 चौरस मीटर जागा खेळासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. स्थायी समितीची मंजुरी मिळाल्याने लवकरच मैदान विकसित होईल अशी आशा व्यक्त केली जाते. करावे गावाजवळ सेक्टर 30 येथे असलेल्या गणपतशेठ तांडेल मैदानाचा लवकरच कायापालट होणार असून मैदानावरील 22,000 चौरस मीटर जागा खेळांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. मैदानाच्या विकासासाठी 95,75,000 रुपयांच्या खर्चास स्थायी समितीत नुकतीच मंजुरी देण्यात आली. मैदानावर सातत्याने भरवण्यात येणाऱ्या प्रदर्शनांमुळे खेळासाठी या मैदानाचा वापर करता येत नसल्याने मैदानाच्या भूखंडावरील 75% जागा मैदानासाठी राखीव ठेवण्याची मागणी करण्यात आली होती. ही मागणी मंजूर करण्यात आली. स्थायी समितीची मंजुरी मिळाल्याने लवकरच मैदान विकसित होईल अशी आशा व्यक्त केली जाते. खारघर रेल्वे स्थानकाच्या आवारातील अधिकृत वाहनतळावरील बेकायदा पार्किंग सुरू असल्याने वाहन चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसते. दर महिन्याला 5 ते 6 दुचाकी आणि 4-चाकी वाहने चोरीला गेल्याची तक्रार दाखल होताना दिसतात. खारघर रेल्वे स्थानकाच्या आवारात अधिकृत वाहनतळ असूनही स्थानक परिसरात दुचाकींचे बेकायदा पार्किंग सुरू आहे. अशा प्रकारे स्थानक परिसरात कुठे उभ्या करण्यात आलेल्या दुचाकी चोरीला गेल्याची प्रकरणे घडली असूनही वाहनधारक बेजबाबदारपणे तेथेच पार्किंग करत आहेत. अधिकृत वाहनतळाची क्षमता 700-800 दुचाकी सामावून घेण्या एवढी आहे. तेथे केवळ 400-500 दुचाकी उभ्या केलेल्या असतात. उर्वरित जागा रिकामी असूनही बेकायदा पार्किंग केले जात आहे. शहरात अनेक दुचाकी चोऱ्या उघडकीस आल्या आहेत. त्याचं मुख्य कारण बेकायदा पार्किंग हे आहे. खारघर पोलीस ठाण्यात दर महिन्याला 5 ते 6 दुचाकी आणि 2 ते 3 4-चाकी वाहने चोरीला गेल्याची तक्रार दाखल होताना दिसतात. लोकल गाड्यांमध्ये महिलांसाठी राखीव डब्यांची संख्या वाढवण्यात यावी अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला केली आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासन ठोस कारवाई घेतील याकडे महिला वर्गाचे लक्ष लागले आहे. रेल्वेशी संबंधित अपघातांमध्ये पुरुषांपेक्षा महिलाच अधिक संख्येने बळी पडताना दिसतात असे निरीक्षण नोंदवत मुंबईतील लोकल गाड्यांमध्ये महिलांसाठी राखीव डब्यांची संख्या वाढवण्यात यावी अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला केली. या सुनावणीत लोकलमध्ये महिलांसाठी आवश्यक प्रमाणात डबे नसल्याचा मुद्दाही मांडण्यात आलाय. मुंबईत पडणाऱ्या पावसामुळे सर्वात जास्त परिणाम मुंबई लोकलवर होत असतो. दिवसेंदिवस वाढत जाणारी मुंबईची लोकसंख्या पाहता लोकल गाड्यांचे प्रमाण वाढवणे गरजेचे झाले आहे. महिलांसाठीची राखीव डब्यांची संख्या वाढवणे अतिशय गरजेचे बनले आहे. रेल्वेशी संबंधित अपघातांमध्ये महिलांच्या संख्येत वाढ होताना दिसते. या सर्वच बाबी लक्षात घेऊन यावर ठोस असा निर्णय घेण्यात यावा याकडे समस्त महिलांचे लक्ष लागले आहे. शिधा पत्रिका धारकांना आता तूर डाळ प्रति किलो 35 रुपये या दराने मिळणार आहे. तूर डाळीचे सध्याचे बाजारातील दर लक्षात घेऊन विक्री दरामध्ये रुपये 35 प्रति किलो अशी सुधारणा करण्यात आली आहे. शिधा पत्रिधारकांना आता तूर डाळ प्रति किलो 35 रुपये या दराने मिळणार आहे. आधारभूत खरेदी योजनांतर्गत खरीप हंगाम 2016-2017 मध्ये राज्यातील शेतकऱ्यांकडून कमी भावाने खरेदी केलेल्या तुरीची भरडाई करून प्राप्त झालेल्या तूर डाळीची स्वस्त दराने रास्त भाव दुकानातून विक्री करण्याचा निर्णय
शासनाने यापूर्वीच घेतला आहे. तूर डाळीचे सध्याचे बाजारातील दर लक्षात घेऊन विक्री दरामध्ये रुपये 35 प्रति किलो अशी सुधारणा करण्यात आली आहे. सामान्य कार्डधारकांचे व जनतेचे हित लक्षात घेऊन तसेच तूर उत्पादक शेतकरी बांधवांना दिलासा देण्याच्या हेतूने जास्तीत जास्त शिधा पत्रिका धारक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन नियंत्रक शिधा वाटप व संचालक नागरी पुरवठा यांनी केले. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटू पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.